नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरू व्हावे यासाठी आजची पाहणी आहे. सुरू असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज उल्वे येथे प्रत्यक्ष विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केल्यानंतर अदानी समूहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, MARDA संचालक डॉ संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 2024 हे विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न असेल. या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी हा आजच्या पाहणीचा उद्देश असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 22 किलोमीटरचा सीलिंक महत्त्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढवण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात 4 टर्मिनल असून 42 विमाने उभी राहतील. 5,500 क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ 11.4 किलोमीटर परिसरात उभे राहत असून 2 धावपट्ट्या असतील. विमानतळाच्या उभारणीबाबत अडचणी तात्काळ दूर कराव्यात आणि 2024 प्रवासी वाहतूक सुरू करावी अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्या. नवी मुंबईचा जो आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट बनतोय आज त्याची पाहणी करण्याकरता सन्माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व या ठिकाणी आलो. पहिल्यांदा त्याचा सगळा आवा काय आवा म्हणून आम्ही हेलिकॉप्टरने त्याची पूर्ण साईटची पाहणी केली आणि त्याच्यानंतर जो रनवे बनतोय त्या रनवेवर आम्ही त्या ठिकाणी गेलो. रनवे बघितला, टर्मिनल बिल्डिंगला गेलो, ती टर्मिनल बिल्डिंग जी बनते ती बघितली आणि त्यानंतर एक प्रेझेंटेशन या संदर्भातलं आमच्यासमोर करण्यात आलं. अतिशय वेगाने याचा प्रोग्रेस होतो आहे. खरं म्हणजे देशातला अतिशय युनिक अशा प्रकारचा एअरपोर्ट आहे. 2017 आपण याचं काम सुरू केलं आणि 2024 हा ऑपरेशनल होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने अजून त्याला गती देण्यात यावी, त्यातल्या काही अडचणी असतील तर त्या दूर कराव्यात हा खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या आजच्या व्हिजिटचा हेतू आहे. याला आपण ट्रान्स हार्बर लिंकमुळे एक कनेक्टिव्हिटी मिळते, कोस्टल रोडनी याला जोडणार आहोत, मेट्रोनी याला जोडणार आहोत, विविध ट्रान्सपोर्टेशनचे जे मॉडेल्स आहेत त्यांनी देखील याला जोडलं जाणार आहे. त्यामुळे एक अतिशय मल्टी मॉडेल अशा प्रकारचा एअरपोर्ट आहे आणि 9 कोटी पॅसेंजरला या ठिकाणी सर्व करू शकेल अशा प्रकारचा हा एअरपोर्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईला एक अत्यंत चांगली भेट या एअरपोर्टच्या माध्यमातून मिळणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.